आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश वर्ड पार्ट वन ए टू ई या लेटर पासून तयार होणारे शब्द. ए या लेटर पासून तयार होणारे शब्द पाहणार आहोत. नंबर वन, ॲक्सेप्ट म्हणजेच मराठीमध्ये स्वीकारणे. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे. नंबर टू, ॲग्री म्हणजे मराठीमध्ये सहमत असणे. ॲग्री म्हणजे सहमत असणे. नंबर थ्री, अबाऊ म्हणजे मराठीमध्ये वर. अबाऊ म्हणजे वर. नंबर फोर, अँड म्हणजे मराठीमध्ये आणि. अँड म्हणजे आणि. नंबर फाईव्ह, ॲड म्हणजेच मराठीमध्ये जोडा किंवा मिळवणे. ॲड म्हणजे जोडा किंवा मिळवणे. आता पाहूया बी या लेटरपासून तयार होणारे शब्द. नंबर वन, बिग म्हणजेच मराठीमध्ये मोठा. बिग म्हणजे मोठा. नंबर टू, ब्रांच. ब्रांच म्हणजे मराठीमध्ये शाखा. ब्रँच म्हणजे शाखा. नंबर थ्री, ब्ल्यू म्हणजे मराठीमध्ये निळा. ब्ल्यू म्हणजे निळा. नंबर फोर, बेल म्हणजे मराठीमध्ये घंटा. बेल म्हणजे घंटा. नंबर फाईव्ह, बॅलन्स म्हणजे मराठीमध्ये शिल्लक. बॅलन्स म्हणजे शिल्लक. सी या लेटरपासून तयार होणारे शब्द. नंबर वन, केअर म्हणजे मराठीमध्ये काळजी. केअर म्हणजे काळजी. नंबर टू, कूल म्हणजे मराठीमध्ये थंड. कूल म्हणजे थंड. नंबर थ्री, कम म्हणजे मराठीमध्ये येणे. कम म्हणजे येणे. नंबर फोर, क्लीन म्हणजे मराठीमध्ये स्वच्छ. क्लीन म्हणजे स्वच्छ. नंबर फाईव्ह, कॅमल म्हणजे मराठीमध्ये उंट. कॅमल म्हणजे उंट. डी या लेटरपासून तयार होणारे शब्द. नंबर वन, डिफरंट म्हणजे मराठीमध्ये भिन्न. डिफरंट म्हणजे भिन्न. नंबर टू, डियर म्हणजे मराठीमध्ये प्रिय किंवा आवडता. डियर म्हणजे प्रिय किंवा आवडता. नंबर थ्री, डॉटर म्हणजे मराठीमध्ये मुलगी. डॉटर म्हणजे मुलगी. नंबर फोर, डेथ म्हणजे मराठीमध्ये मृत्यू. डेथ म्हणजे मृत्यू. नंबर फाईव्ह, डेंजर म्हणजे मराठीमध्ये धोका. डेंजर म्हणजे धोका. ई या लेटरपासून तयार होणारे शब्द. नंबर वन, एनर्जी म्हणजे मराठीमध्ये ऊर्जा किंवा शक्ती. नंबर टू, इन्जॉय म्हणजे मराठीमध्ये आनंद लुटणे. इन्जॉय म्हणजे आनंद लुटणे. नंबर थ्री, एम्प्टी म्हणजे मराठीमध्ये रिकामा किंवा रिक्त. एम्प्टी म्हणजे रिकामा किंवा रिक्त. नंबर फोर, एम्प्लॉई म्हणजे मराठीमध्ये कर्मचारी किंवा कामगार. एम्प्लॉई म्हणजे कर्मचारी किंवा कामगार. नंबर फाईव्ह, ईच म्हणजे मराठीमध्ये प्रत्येक. ईच म्हणजे प्रत्येक. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.